ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्यानं सोनचाखळी चोर बनलेल्या दोघांना अटक। मानपाडा पोलिसांनी दोघांना सोनचाखळी चोर जेरबंद करण्यात यश मिळवलंय। पोलिसांनी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह 7,11,000 ऐवज जप्त केलाय। विकेश रमाशंकर तिवारी आणि मनोजकुमार भारत सिंग ठाकूर दोन्ही राहणार दावडीगाव अशी अटक आरोपींची नावं असून कल्याण कोर्टाने यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्यानं या दोघांनी सोनचाखळी चोरीकडे वळल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून सोनचाखळी चोरट्यांना पोलिसांनी केवळ CCTV फुटेजच्या आधारे पाठलाग करून जेरबंद केलं होतं। पोलीस परिमंडळ 3 हद्दीसह ठाणे पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रात सोनचाखळी चोरीचे अनेक गुन्हे घडल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये त्यात विशेषतः महिलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झालं होतं। अशाच प्रकारच्या अनेक सोनचाखळी चोरीच्या घटना डोंबिवलीमध्ये घडल्यानं पोलिसांना गुन्हे उघडकीस आणणे आणि अटक करण्याचे एक मोठे आव्हानच आरोपींनी दिले होते। सोनचाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली सोनचाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलीस पथके तयार केली होती। या पथकांनी ज्या भागातून सोनचाखळी चोरी झाली आहे त्या भागातील 50 CCTV फुटेजची पाहणी मानपाडा पोलिसांनी केली। सोनचाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मानपाडा पोलिसांकडून अहोरात्र सर्वतोपरी प्रयत्न चालू होते। शहरातील CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा पाठलाग करत असताना सोनचाखळी चोरी करणारे विकेश तिवारी आणि मनोजकुमार ठाकूर यांना पकडून त्यांच्याकडे चौकशी केली असता लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाल्यानं त्यांनी सोनचाखळी चोरी केल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यांच्याकडून एकंदर 6,75,500 रुपये किमतीची 135 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 30,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल 5,500 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 7,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात मानपाडा टिळकनगर डोंबिवली व विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 10 गुन्हे उघडकीस आणलेत। तसेच त्यांच्याकडे आणखी चौकशी सुरू असून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। नजीकच्या काळात डोंबिवली विभागामध्ये चेन स्नॅचिंगचं प्रमाण जास्त झालेलं होतं। त्यानंतर ॲडिशनल CP DCP आणि आम्ही सर्वांनी मिळून एक टीम फॉर्म केली होती। त्यामध्ये API वनवे, API डांबरे, API PSI तारमळे आणि स्टाफ ह्या सगळ्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी जे गुन्हे झाले होते चेन स्नॅचिंगचे तिथले CCTV प्राप्त केले। CCTV प्राप्त केल्यानंतर त्याच्यात काही आरोपी आम्हाला निष्पन्न झाले। त्या आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा आम्ही शोध घेतला। ते आरोपी आम्ही आणले, इंट्रोगेशन केलं आणि त्यांच्याकडून एकूण 10 गुन्हे उघडकीस आलेले आहेत चेन स्नॅचिंगचे। त्यामध्ये मानपाड्याचे 3, टिळकनगरचे 5, डोंबिवली आणि विष्णुनगरचे 1-1। सदर गुन्ह्यात आपण 135 ग्रॅम सोनं, मोटरसायकल, मोबाईल असे 7,11,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपींना ह्या सर्व गुन्ह्यात आता अटक करत आहोत आणि त्यांचं कस्टडी घेतलेली आहे। आजपर्यंत त्यांची कस्टडी आहे। ह्या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येतात का त्याचा तपास चालू आहे। सर, हे आरोपी मूळचे कुठचे आहेत? हे मूळचे UPचे आहेत पण ते सध्या इथे राहत आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या आरोपी ज्या गुन्हा करताना ज्यावेळी जे कपडे, शूज, चप्पल आणि मोटरसायकल जे वापरले होते जशाच तसे आपण ते हस्तगत केलेलं आहे आणि पुढचा तपास चालू आहे। हा असं आहे, ते आधी नोकरी करत होते, सध्या नोकरी करत नाही आहेत, बेकार होते आणि ते अशा ह्या गुन्हेगारीच्या विश्वात गेलेले आहेत। संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस, एकच विश्वास खर्डीकर क्लास, फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस, 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम, मुख्य कार्यालय भागवते बिल्डिंग, 2 माळा डोंबिवली पूर्व, ऑफिस नंबर 02512863950, मोबाईल नंबर 9820627580, दुसरा नंबर 9820904646, आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण, त्वरित संपर्क साधा।